रशियाच्या हल्ल्यांनी युक्रेन हादरून गेला. युक्रेन सैन्याचं मनोबल उंचावण्यासाठी प्रत्येक जण आपापल्या परीनं प्रयत्न करतोय. युक्रेनमधील सर्वात सुंदर महिलाही यात मागे नाहीये. हातामध्ये बंदूक घेत तिनं रशियन सैन्याला थेट आव्हान दिलं. कोण आहे ही युक्रेनची रणरागिणी? पाहूयात हा एक रिपोर्ट. युक्रेनच्या सर्वात सुंदर महिलेच्या हाती बंदूक. युक्रेनमध्ये घुसखोरी कराल तर जीवाला मुकाल. मिस ग्रँड युक्रेन युद्धाच्या मैदानात. ही आहे युक्रेनची सर्वात सुंदर महिला अनास्तासिया लेना. दोन हजार 2015 मध्ये मिस ग्रँड युक्रेनचा किताब पटकावणारी अनास्तासिया पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. बोल्ड ब्युटी क्वीन अनास्तासियानं देशासाठी बंदूक हाती घेतली. आपल्या घराचं रक्षण करण्याची वेळ आली असं सांगत तिनं युक्रेनच्या सैन्यात सहभागी होत रशियाला खुलं आव्हान दिलंय. अनास्तासियानं हातात बंदूक घेतलेला फोटो सोशल मीडियात शेअर केलाय. आमच्या भूमीवर कब्जा करण्याच्या इराद्यानं घुसखोरी कराल तर जीवानिशी जाल असा इशारा तिनं आपल्या पोस्टमधून दिलाय. इतकंच नाही तर ज्याप्रमाणे युक्रेनचं सैन्य लढतंय ते पाहता नाटोनं युक्रेनमध्ये सहभागी होण्यासाठी अर्ज करायला हवा असा टोलाही तिनं लगावलाय. इंस्टाग्राम अकाउंटवर स्टोरी शेअर करत युक्रेनी सैन्याला मदत करा असं आवाहन या लेडी डॉननं केलंय. अनास्तासिया याआधी तुर्कस्तानात मॉडेल होती. शिवाय तिनं पब्लिक रिलेशन मॅनेजर म्हणून कामही केलंय. तसं पाहिलं तर युद्धाचा आणि तिचा दूर दूर पर्यंत संबंध नाही. मात्र आपल्या देशवासियांचं आणि सैन्याचं मनोबल उंचावण्यासाठी तिनं उचललेलं पाऊल निश्चितच कौतुकास्पद आहे. तिच्याप्रमाणेच युक्रेनमधल्या इतरही महिलांनी आता शस्त्र हाती घेण्यास सुरुवात केली आहे. रशियाच्या खासदार केइरा रुदिक यांनीही असाच एक बंदूक घेतलेला फोटो शेअर केलाय. मायभूमीच्या रक्षणासाठी शस्त्र हाती घेण्याची वेळ आली आहे असा संदेश युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी दिलाय. त्यात युक्रेनची नारी शक्ती आघाडीवर आहे असं म्हणायला हरकत नाही. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास. छत्रपतींचा विचार म्हणजे